आमच्या योजना ह्या राज्याला कर्जबाजारी करणार नाहीत, अर्थमंत्री अजित पवार यांनी हा दावा केलाय. विरोधक म्हणतात कर्जबाजारी करायला चालले. नाही, मी 10 वर्ष या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलंय, नियोजन खात्याचा मंत्री म्हणून काम केलंय. एखाद्या घरामध्ये एखाद्याला अनुभव यायला 1, 2, 3, 4, 5 वर्ष लागतात. मी 10 वर्ष आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. यंदा 6.5 लाख कोटीचा केला. पुढच्या वेळेसही मला संधी द्या, आमच्या महायुतीला संधी द्या. पुढच्या वेळेस हाच अजित पवार 7 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करेल आणि या सगळ्या योजना चालू राहतील.